खोट्या गोष्टी सांगून तुमच्या फक्त भावनांना हात घालायचा। तुम्हाला आठवत असेल एक 25 वर्षा 20 वर्ष झाली असतील त्याला, ज्या 18-20 वर्ष झाली असतील, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा, आठवतं तुम्हाला? मला असं वाटतं ती आता ते नाही ते मेटे ना, हा विनायक मेटे हे त्याला तिकडे सरकारमध्ये असताना त्यांनी ही मागणी केली। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा शिवछत्रपतींचा पुतळा हा 2 इंच उंच कोण डोक्यात घालतं त्यांच्या मला माहिती नाही। मला मी स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय, तो किती उंच आहे तो पाहिलाय। बरं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा हा फ्रान्स सरकारने त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यावरती अमेरिकन सरकारला भेट दिला होता बनवून, आणि तो एका आयलँड वरती आहे, दगडी आयलँड वरती आहे, त्याच्यामुळे तिकडे काही भराव टाकायची आवश्यकता नाही आहे। शिवछत्रपतींचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा अश्वारूढ पुतळा मोठा उंच। आता एवढा जर समजा उंच पुतळा जर समजा झाला, मला शिल्पकला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा घोडा केवढा झाला? तुम्ही म्हणाल की आता वल्लभभाई पटेलांचा नाही का पुतळा झाला? एका बाजूने आपण चायनाला विरोध करायचा, आमची जागा घेतायत चायनावाले, आमची जागा घेतायत चायनावाले, आमची जागा घेतायत, चीनची प्रॉडक्ट्स वापरू नका हे एका बाजूने बोलायचं, आणि वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून येणार? चीन मधनं बनवून येणार, तो चायनात ना आलाय पुतळा बनवून, आपल्याकडे बनलेला नाही येतो, हाही तसाच बनवायचा। समजा बनवला उद्या, पहिल्यांदा त्या समुद्रामध्ये ज्या वेळेला भर घालायला लागेल ते कितीचं घालायला लागेल? एक साधी गोष्ट, आता आपण आत्ता सहज उदाहरण बघू। एक महाराजांचा पुतळा तिथे सिंधुदुर्गामध्ये उभा केला, उभा होता बरोबर, वाऱ्याने पडला, तो काय फार मोठा नव्हता पण वाऱ्याने पडला, म्हणजे शिल्पकला ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे। तो नुसता असा पुतळा उभा करायचा नसतो, त्याला एक बॅलन्स असतो, सगळ्या गोष्टी असतात। उद्या जर समजा तिथे तुम्ही जो भराव टाकलेला आहे तो भराव जर समजा खचला आणि पुतळा जर समजा हलला, काय होईल? तो भराव नुसता टाकून महाराजांचा जर समजा तशा प्रकारचा पुतळा उभा करायचा असेल, त्याला किमान कमीत कमी बोलतो मी तुम्हाला 15 ते 20 हजार कोटी रुपये लागतील। समुद्रामध्ये, मी तेव्हापासून सांगतोय, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्यापेक्षा हे 15 हजार कोटी 20 हजार कोटी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती जर समजा आपण खर्च केले, तर भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल, अरे आमचा राजा कोण होऊन गेला, त्याने काय बांधलंय, अख्खा हा हिंद प्रांत हलवून टाकला ज्या माणसाने। जो औरंगजेब या संपूर्ण प्रदेशाचा जो राजा होता त्याला त्याची लायकी दाखवली, पुढची 27 वर्ष महाराष्ट्र जाऊन ठाण मांडून बसला आणि इथे मेला, सांगताना काय सांगतात आमचे 2.5-3 जिल्ह्याचा तुमचा राजा, अहो 2.5-3 जिल्ह्याचा राजा त्या एवढ्या मोठ्या राजाला इथं आणला आणि 6 फूट बाय 4 फुटामध्ये गाडला। आम्हाला 2.5-3 जिल्हे लागले नाहीत। आम्हाला काय करायचंय, आम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी आम्हाला काय करून ठेवायचंय, कसलाच विचार नाही, कसलाच विचार नाही, फक्त येऊन खोटं तुमच्या समोर फक्त सांगायचं, उभं करायचं, सोशल मीडियाचं माध्यम वापरायचं। काही वेळेला तुमचे चॅनलवाले पण असतात त्याला सहभागी झालेले। एक तर महाराष्ट्राची भाषा,
हे सगळे प्रवक्ते येतात तरी कोणती भाषा बोलताय तुम्ही? घाणण वाईट वगैरे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला बोलता येतात. कुठे बोलायचं त्याला काही तारतम्य असतं की नाही? भीती असते की जी लहान लहान मुलं ज्या लहान लहान मुली जे पाहत असतील हे सगळं टीव्हीवरती, अहो त्यांना वाटायचं हेच राजकारण असतं. उद्या ते दान दुपतील, तिकडे शिव्या द्यायला लागतील, घाण बोलायला लागतील, मग काय राहिलं? सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणायचा, सभ्य महाराष्ट्र म्हणायचा, देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र म्हणायचा, ही दिशा, याला दशा म्हणतात. मी मागे ज्याला ठाण्याच्या सभेमध्ये किंवा माझ्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, देव धर्म काही पाळत नाहीत, आजपर्यंत कधी पाळणार नाही. अहो मी कशाला सांगतोय, त्यांच्या मुलीने लोकसभेमध्येच सांगितलंय की माझे वडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सगळं बाहेर बोलल्यावरती पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जायला लागले, हात जोडायला लागले. ते हात जोडणं देखील खोटं आहे. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, या मी हे ज्या स्वतः तुम्हाला सांगतो ना, सावध राहा या लोकांपासून, सावध राहा. हे निवडणुकीच्या तोंडावरती खोटं नाटक काय वाटेल ते करतील, तुम्हाला जातीमध्ये बुडवतील, तुम्हाला अजून कुठच्या गोष्टींमध्ये अडकवतील, काय वाटेल ते करतील, पैशांचा महापूर आणतील. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उद्या ज्या वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये हे जेव्हा पैसे वाटतील, सगळेच राजकीय पक्ष घ्या नक्की, कारण हे तुमचेच पैसे आहेत, इथूनच लुटलेले पैसे आहेत, त्याच्यामुळे नक्की घ्या. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा.